अरे मूर्खांनो, एक काम बरोबर करू शकत नाही. चला जा, जाऊन लपा कुठेतरी, आणि बाहेर निघालात ना तर पाय तोडून टाकेन. निघायत ना, बघता काय, चल निघायत ना. मूर्ख कुठले, नालायक. शेठजी, आपल्याला बी झोपायला पाहिजे. जर का कोणी आपल्याला एकत्र बघितलं ना, समजे संशय घेतील. ठीक आहे मंगेश, चल. कोण आहात तुम्ही? सोडून द्या मला, जाऊ द्या. मी माझ्या मर्जीने नाही आलो, मला कुणीतरी पाठवलंय. तर मग सांगा, कोणी पाठवलंय तुम्हाला? ते तर मी नाही सांगू शकत. मग राहा बांधूनच. सोडा यासनी, यासनी बांधून काय भेटणार आहे? नाही आहे काय भेटो, नाही तर नाही भेटो. पण जेव्हा सकाळी लोक यासनी बांधलेले बघतील, तेव्हा लोकांनी बी हे कळल की आपल्याला या घरातनं हाकलणं सोपं नाही आहे. आणि मग लोकांनी हे बी कळल की आपल्याला बी मदत करणारा कोणीतरी आहे. राहू द्या यासनी बांधलेलंच, कमीत कमी एक पुरावा तर असेल. ज्याच्या जवळ पुरावा नसतो त्यासनी लय त्रास होतो. लय उपकार झाले तुमचे. माहित नाही, जर तुम्ही आज योग्य वेळी आला नसता तर आम्ही समज कुठे भटकणार होतो. धन्यवाद. आओ, तुमच्या हातातून रगत येतय, मी औषध घेऊन येते. नाही, छोटी जखम आहे, बरं होईल. अव नाही नाही, आत्या लय चांगली पट्टी करते. ती पट्टी करल तर सकाळ पातूर बरं वाटेल तुम्हाला. नाही, बरं होईल. आणि तस बी मी तुमचा जावाई कुठं आहे? आणि लगीन बी नाही झालंय तर तुम्ही कोणत्या नात्याने एवढं ओझ उचलणार आहे? थांबा तुम्ही, असं का बोलताय तुम्ही? ज्या नात्यानं तुम्ही आमची मदत केली आहे त्या नात्यानं आमचा अधिकार बनतो की तुमच्या जखमेवर औषध लावू. थांबा. तुम्ही जशी पट्टी करत आहात अगदी तशीच माझी वहिनी बी पट्टी करायची. ती बी माझी अशीच काळजी घ्यायची. माझ्या आईबाबांनी माझ्या वहिनीला मारून टाकलं आणि मी काय नाही करू शकलो. पोलिसांना बोलिवलं तर त्यासने गुन्हेगार ठरवाय माझ्याकडे कोणताच पुरावा नव्हता. इमानी पोलीसवाले भेटतात कुठे आजकाल? जाऊ दे, तुमच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येते. आनंद, आपण भास्करच्या वहिनीचे आभार तर नाही मानू शकलो, पण आपण त्यासने न्याय तर देऊ शकतो. कदाचित हे एक प्रकारे आभारच असेल. पण बाळादादा, आपण कसा न्याय देऊ शकतो? आपल्याला कोण ओळखतं? आणि आपल्या बोलण्यावर पोलीस थोडी ना विश्वास करणार आहेत. बाबा म्हणतात, जर न्याय मागायचा विश्वास मजबूत असेल तर वाट भेटूनच जातात. मग ये लागला तरी आपण न्याय नक्कीच देणार. आग्या, चा घ्या. दूर व्हा माझ्यापासनं, सोडा मला, जाऊ द्या. ज्यांनी तुम्हाला पाठवले त्यांचं नाव सांगा, आम्ही पोलीस कप्तानाकडे त्याची तक्रार करू. मी त्यांचं नाव बी सांगणार नाही आणि नाही मी तुमच्या भांड्यात काय खाणार पिणार आहे. सोडा मला, जाऊ द्या. मग राहा आता उपाशीच, जोपर्यंत तुम्ही नाव नाही सांगणार आम्ही तुम्हाला सोडणार नाही. काय चाललंय हे?
सोडा त्याला. आम्ही नाही सोडणार. जर तुम्हासनी घेऊन जायचंय तर या घरामध्ये आणि घेऊन जा. हे बी तुमच्याच जातीचं आहे. वा काय बोललास तू. म्हणजे आम्ही तुझ्या घरात यायचं आमचा धर्माचा सत्यानाश करून घेण्यासाठी. कमाल आहे तुमच्या लोकांची. रात्री तुमच्या जातीची लोक मुखवटा घालून आमच्या घरात घुसत्यात, आमच्या घरचं सामान तोडत्यात आणि सकाळ झाल्यावर तुमचा धर्म भ्रष्ट होतोय. जास्त बोलू नकस. चुपचाप त्या असली सोडून दे. याच्यामध्ये तुमचं भलं आहे. सोडून देतो. बस तुम्ही एवढं सांगा की यासने इथं कोणी पाठवलं. कोणी का असताना याला कोणी बी पाठवलं असल. समजा गाववाल्यांना असं वाटत तुम्ही हे गाव सोडून निघून जावं. पर तुम्ही तर लई बेश्रम आहात. कोणाच्या बोलण्यानं आणि झालेल्या अपमानानं तुम्हाला काय फरक पडत नाही. तुम्हाला दोघांना ऐकू येत नाही का. चल सोडा त्याला. तो आमच्या समाजाचा माणूस आहे. आमच्या समाजाचा माणूस तुमच्या घरी असा बांधलेला असेल तर आमच्या समाजात काय संदेश जाईल. चला सोड त्याला. कशी नाटक करता तुम्ही मोठ्या जातीचे लोक. आमच्या भांड्यांमध्ये खाऊ पिऊ शकत नाही. दिवसा आमच्या घराचा उंबरठा नाही ओलांडू शकत. पण रात्रीच्या अंधारात तोंड बांधून तुम्ही घरात घुसू शकता का. रात्रीला तुम्ही छोट्या जातीचे होता आणि मग उठल्यावर काय पुन्हा मोठ्या जातीचे होता काय. शी 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 ठीक आहे मग आम्ही भी बघतो हे या घरात न बाहेर कसे जातात ते. हे तवाच या घरात न बाहेर जाऊ शकतात जेव्हा हे बोलतील की कोणी हसनी इकडे पाठवलं आहे. जावा तुम्ही लोक. रोज येत असतात तारास द्यायला. माहित आहे कि माझ्या पोरीचं लगीन मोडलं आहे. भीमान त्याचं बाबा घरला नाही परत आले तर बी तुम्हाला तुमच्या जातीची रीती रिवाजाची पडली आहे. जावा तुम्ही हितनं निघून जावा. आवासनी एकटं सोडून द्या. आणि ह्यासनी सोडवायचं असेल तर घराच्या आत येऊन घेऊन जावा. त्यांना बी तर बघू दे. स्वतःला ज्या समाजाचं समजत्यात हे त्या समाजाचं किती लोक ह्यासनी आपलं मानत्यात. किती लोक मोहर येऊन ह्यासनी सोडवत्यात. तुमच्या मनात आमच्या बद्दल ही जी घाण भरली आहे ती ह्यांच्या सुटकेपेक्षा बी लई जास्त आहे. तुम्हाला आमचा इतका राग आहे की ह्यासनी सोडवण्यासाठी तुमचं पाऊल बी पुढे पडत नाही आहे. इथनं निघून जा. आणि हे विचार करू नका की रात्रीला शूरवीर बनून आमच्या घरात घुसाल. आजच्या नंतर कुठली भी रात्र अशी नसणार जेव्हा तुम्हाला उत्तर दिलं जाणार नाही. जावा तुम्ही हितन. शेटजी आता काय करायचं आपण. हे ना आपलं नाव घेतलं तर. आणि हा शेटजी तुम्ही परत आला दळपत्राच्या घरला. तुम्हीच तर बोलला होता जो या घराच्या जवळ येतो तो मरून जातो. तुम्हाला काय वाटत बस तुम्ही लोकच हुशार आहात. अरे जरा विचार करा. ज्या माणसाने या माणसाला इथे पाठवलं आणि जर का यांनी त्याचं नाव नाही सांगितलं तर तो माणूस याला 3 किंवा 4 पटीने जास्त बक्षीस देऊ शकतो. 4 पटीने जास्त. मग विचारत राहा याला आणि मग हा का सांगेल. चल मंगेश या दळभद्री लोकांकडनं जाऊया. आपल्याला काय फरक पडतोय की हे त्याला सोडो की नाही सोडो. Thank you.
बहिणी, मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय ते. भाऊ आणि भीमची काळजी बरोबरच आहे. मला खात्री आहे ते दोघ लवकरच परत येतील बघ. तू विश्वास ठेव, धीर धर. तुझ्या धीरामुळेच तर ये अख घर चालतंय ग. ताई तुम्हाला आठवते ते गावाच्या बाहेर एक झाड आहे जिथं लोक जातात आणि इच्छा पूर्तीसाठी बांगडी कपडा आणि दोरा बांधत्यात. भीमान त्याचा बाबा परत येतील. वहिनी आपण इथंच बसून त्यांची वाट बघू. हा तू कुठं जाऊ नको, आपण इथं बसू, इथंच वाट बघू त्यांची. ताई मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. तू मला नाही ठाव, भीमान त्याच बाबा घरला येऊ दे. नको जाऊ नको वहिनी. वहिनी ऐक तरी माझं आग. वहिनी दादा, मला झाडावर बांधाया कपडा भांगडी आणि दोरा द्या. ठेवा इथं खाली. ए मागव, अगं मागव. हे बघा, मी इथं नवस करायला आले. मला फक्त काम करू द्या माझ. तू आधी माग हो, आणि तू इथे काय करतेस? तू मसनी एकदा बोललेलं कळत नाही का ग? आणि हे काय झाडाच्या सावलीत आलीस? पूर्ण जागेला अपवित्र करून टाकलंस. तुला माहित नाही की तुम्ही लोक इथे येऊ शकत नाही. वही मला ठाव आहे, पण मी ऐकलं होतं की या झाडाजवळ येऊन जे भी मागू ती इच्छा पूर्ण होते. हे बघा, माझा भीमा घर सोडून गेलाय, परतच नाही आला, म्हणून मी इथं आले आहे. बस बस माझा पोरगा घरला येऊ दे. अरे निघून गेला तर आम्ही काय करू? तुला माहित नाही की ही जागा फक्त आमच्या लोकांचं नवस पूर्ण करण्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. आणि कोण कोणाच्या दारावर जाऊ शकतो हे तर पहिल्यापासूनच ठरलेलं आहे. अगदी बरोबर बोलताय. अरे नवस करण्यापाय कसला भेदभाव. आणि तस बी ही चौकट तर ईश्वासाची आहे. ऐक, मारून मारून तुझा थोबाड सुजून टाकी ना, चल. ए तू जास्त समजदार बनू नकोस, जा जाऊन आपलं दुकान सांभाळ. पळ. गुरुजी, ह्यो आपल्या समाजाचा धर्म आणि नियम भ्रष्ट करत आहे. एक काम करूया, याच दुकानच तोडूया. आमच्या जागेला अपवित्र करायला निघालास तू. हा हो, दुकान तोडल्यावरच याच डोकंही ठिकाणावर येईल. जा. अहो थांबा, यास्ती सोडा. बस माझे जे सामान आहे तेही तर झाडावर बांधून टाका. मला अजून काही नको, बस माझा भीमा घरला येऊ दे. अगं तुला एकदा सांगितलंय ते तुला कळत नाहीये का? चांगली भाषा तुम्हासनी कळत नाही वाटत. तुम्हासनी काठीचीच भाषा समजतीया. वय ठीक आहे ठीक आहे, मारूनच टाका. बेसुद होऊन हे तर पडेल तेव्हा त्याला कदाचित त्याला दया येईल. आणि खरंच या झाडात ताकद असत तर माझा पोरगा बी येईल. मारा. अरे बघतोयस काय, माळ हिच्या डोक्यावर होईल बेशुद्ध, म्हणजे हिची इच्छा देखील पूर्ण होईल आणि या पवित्र जागेला अशुद्ध केलं म्हणून हिला दंड देखील मिळेल. वय. अरे चल. खबरदार जर माझ्या आईला हात लावला तर.
भीमा। यावर लोकांचा विश्वास आहे। आई रोज हे बघत असेल की तुम्ही लोक या झाडावर काही बांधून तुमच्या इच्छा मागताय। तेव्हा आईने पण जेव्हा संकट आलं तेव्हा तिने भी विचार केला की तुम्ही लोक जो उपाय करताय तो म्या भी करून बघावा। माझी आई जिला तुम्ही लोक हितन पळवताय ती नेहमी मला समजवीत असते की विश्वास माणसाचा त्याचा स्वतःचा मुद्दा असतोय। विश्वासाने ताकद भेटते पण तर्क न करता विश्वास ठेवला तर तो अंधविश्वास ठरतोय। ए भीमराव, आमच्या आस्थाला अंधविश्वास म्हणतो का रे? आम्ही काय मूर्ख वाटतोय का? नाही, कुठल्या भी गोष्टीला तोवर माना जोवर कुणाला भी हानी होत नाही। आणि तेव्हा अंधविश्वास जरी असला तर त्याला भी बरोबर ठरवू शकतो। आई, हे तुझ्या हातात आहे ना, ते एकतर घरला घेऊन चल नाहीतर हितच कुठेतरी ठेव, कारण हे लोक तुझे हित करायला आलीस ते करू नाही देणार। अशी काठी उचलून कुणाचं डोकं फोडायचं प्रयत्न करणं चुकीचं आहे आणि असं करणारा गुन्हेगार असतो। बर, तर आता ह्यो तुला अपराध वाटतोय, न्या तुला दाखवतो की अपराध काय असतोय। नाही नाही, सोडा, त्याला लहान आहे। तुम्ही तुमची तुमची काम करा, आम्ही हितन निघून जातो। भीमा चल। तुम्ही जे करता त्याबद्दल तुम्ही स्वतःशीच विचार करत राहा, तर कुणा दुसऱ्याला प्रश्न विचारायला संधीच नाही भेटणार। आमासने तुमच्या संग काय वैर नाही, आई जर तुमच्या श्रद्धेशी जुळून घ्यायला आली तर तुमसने उलट आनंद व्हायला पाहिजे, पण तुम्हाला तर राग आला। म्हणून मला तुमच्या विश्वासावर अडचण आहे। माझं मन सांगत की आपण अशा गोष्टींवर तर्क केला पाहिजे। आई, घरला चल। भीमराव आज खूप मोठी गोष्ट बोलला आहे, विचार करायचा असेल तर करा, नाहीतर दौरा इकत घेऊन बांधत जा, बाकी तुमच्या मनावर आहे। अरे, इतक्या वर्षापासून आम्ही आमचा धर्म आणि आस्था मानत आलो आहोत, ते एका भीमरावच्या सांगण्यावरनं सोडून देऊ का? आणि ऐक, आमची आस्था एवढी पण कमजोर नाही की या भीमरावाच्या बोलण्यानं कमी होईल, समजला? आता आपलं दुकान बंद कर, चल। कोणत्या घरला जाणार तू? भीमा, म्या विचारते, कोणत्या घरला जाणार तू? तू एक काम कर, जिथं आला आहेस ना तिथं परत जा तू, कारण कुठं घर नाही तुझं। जोवर म्या जिथे आहे तू त्या घरी नाही यायचं। आई, असं नग बोलू, या जगात माझ आई आणि बाबा आहे तेच माझ घर आहे, म्या ते सोडून कधी भी नाही जाणार। काही दिसापाय मी यासाठी गेलो होतो कारण मला माझ्या समोर मंजुळाताईच लगीन नाही बघायचं होत, आणि तुझ्या संग भांडायची आणि तुझ्या विरोधात जाण्याची हिम्मत माझ्या मध्ये नव्हती। लगीन झालं तर मी परत आलो। नाही झालं लगीन, मोडलं लगीन तिच। ऐकतोयस ना तू, मोडलंय मंजुळाच लगीन। खुश आहेस ना तू आता? तुला ठाव नाही इथं काय झालं तू गेल्यानंतर। तू गेल्यानंतर तुझ्या भावांनी बाळान आनंदने समद बिघडवलं, मोडलं लगीन। तुझी बहीण मंजुळा तयार होऊन वरातीची वाट बघत होती पण वरात नाही आली। तुला शोधायला पायी बाबा निघून गेले घरातनं,
ते सुद्धा अजून घरात नाही आले. आणि हा ती भास्करची वहिनी जिचं सामान आणायला सांगितलं होतं ना तू बाळानं आण आणला, तिचा जीव घेतला तिच्या सासू सासऱ्यांना. भीमाई एवढं समत झालंय, ताव आहे तुला आणि हे समत तुझ्यामुळे झालंय.